हॅलो, गुड आफ्टरनून एवरीवन. आता आपण ज्या मराठी पुस्तकाचा रिव्ह्यू करतो आहे त्या पुस्तकाचं नाव आहे मी बँकर गरिबांचा. गरिबांच्या हाती प्रगतीची दोरी देणाऱ्या अर्थतज्ज्ञाचं आत्मचरित्र, महमद युनुस, अनुवाद अमृता दुर्बे. नोबेल पारितोषिकाने सन्मानित महमद युनुस यांच्या बँकर टू द पुअर या पुस्तकाचा अनुवाद. पुणे नगर वाचन मंदिर, पुणे लायब्ररी, बॉरोड मराठी बुक. गरिबांना कमी व्याजदराने छोटी कर्ज द्या, त्यांची गरिबी ते स्वतः दूर करतील. ही दोन वाक्य म्हणजे नोबेल पुरस्कार सन्मानित डॉक्टर महमद युनुस यांनी गरिबीचं दुष्टचक्र भेदण्यासाठी केलेल्या कामाचा गाभा आहे. 40 वर्षांपूर्वी डॉक्टर युनुस यांनी बांगलादेशातल्या काही गरीब होतकरू व्यक्तींना कच्चा माल खरेदी करण्यासाठी स्वतःच्या खिशातून उचल दिली. त्यातूनच उदय झाला मायक्रो फायनान्स या संकल्पनेचा. गरिबांना छोटी कर्ज देण्यासाठी डॉक्टर युनुस यांनी ग्रामीण बँकेची स्थापना केली आणि त्याद्वारे बांगलादेशातील लाखो कुटुंबांचं दारिद्र्य दूर केलं. पुढे जगातल्या 100 हून अधिक देशांमध्ये या प्रयोगाचं अनुकरण केलं गेलं. भारतातही बचत गटांच्या माध्यमातून महिला सबलीकरणाची जी चळवळ सुरू झाली त्यामागची मूळ संकल्पना डॉक्टर युनुस यांचीच. विद्यापीठातला प्राध्यापक ते दारिद्र्यमुक्तीचा दूत हा डॉक्टर महमद युनुस यांचा प्रवास उलगडून दाखवणारं पुस्तक, त्यांच्या आयुष्याचीही कहाणी सांगणार. समकालीन प्रकाशन, प्राइस इज जस्ट 300 रुपीज ओनली. मी बँकर गरिबांचा, नोबेल पारितोषिकाने सन्मानित. विशेषावार युनुस फाउंडेशन, पब्लिश्ड इन पुणे एरिया, सदाशिवपेठ. So this is awarded book. You can read it in Marathi language and Pune library it is borrowed. मी बँकर गरिबांचा.